एवरीवन, वेरी गुड मॉर्निंग. सकाळचे एक्झॅक्टली वाजतात आत्ता 9:15. आणि येस, मी लवकर उठलेली आहे आज आणि आंघोळ झालेली आहे माझी, पूजा झालेली आहे कारण आज आहे सोमवार. पूजा रोजच करते बट आज लवकर उठून आंघोळ करून पहिल्यांदा पूजा केली आणि काही चहा वगैरे पिला नव्हतं. सो आता पहिल्यांदा सुरुवात करायची चहानी. आणि कालचा डे जो होता संडे, तो खूप माझा लेझी लेझी होता. काही ब्लॉग बनवला नाही, काय नाही. रात्री एक व्हिडिओ शूट करायचं ठरवलं होतं बट तो पण करता नाही आलं. आणि अकिरा कुठे गेली बघते मला, ती बाहेर जाते डायरेक्ट. ओके पिंकी, तुम्हाला चला बघू, मी ब्लॉग शूट करते. चल चल, जेव्हा पिंकी जेव्हा पण पिंकी येते ना, त्यावेळी ती पिंकीच्या माग पाठीमागच खेळत असते. तिला तिच्यासोबत खेळायला खूप आवडतं पिंकीसोबत. तर हां, मला आता बनवायचं आहे चहा. आणि तुम्हाला दिसते इकडे पडलेलं आहे दूध, पडलेलं नाही, जे बाहेर येतं सकाळी उठल्यानंतर मी आतमध्ये घेते ते पण तापवायचं वगैरे. आज जास्त काही स्वयंपाक वगैरे नाही कारण मी नाही आहे जेवायला. माझं बरं झालं आठवलं, तुमच्याशी बोलता बोलता मला आठवलं मी साबुदाणे भिजवलेले नाही आहेत. पहिल्यांदा ते भिजून घेते नाही तर मग अवघड होईल. आणि यावेळी गरम साबुदाणे वगैरे काही खाणार नाही आहे. लास्ट टाईमसारखं जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करून ठेवणार, जेव्हा खायला मिळेल तेव्हा खाणार आहे. बट असं काही नाही टेन्शन करणार. आज अभिषेक सकाळी म्हणजे दुपारपर्यंत घरी येतो, 3 नंतर जातोय. सो कोणी एकटं असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मला वाटते पिंकी बाहेरचं झाडायला गेली, मला खिराला एकदा बघावं लागेल. आणि तिला पिंकी इतकी आवडते ना, तिला पिंकी इतकी आवडते ना की ती ब्लॉगकडे पण येत नाही पिंकी असताना. हा ना बाबू, मावशी आवडते तुला. बघ मावशी आतमध्ये गेली, चल तिकडं या. काय होत आहे? तुम्ही आली पिंकी किधर गेले पिंकी? त्यानंतर मूवी बघितली आणि त्यानंतर 6 वाजता मी अकिरा अंघोळ घातली 6 वाजता. आणि त्यानंतर मी अंघोळ केली संध्याकाळी.
नंतर अभिषेक ही आंघोळ केली आणि त्यानंतर मग आम्ही जेवलो वगैरे. जेवलो नाही, त्यानंतर मग आम्ही काय केलं, त्यानंतर काय नाही गप्पा मारत बसलो आणि मस्त वाटलं. काल लेझी संडे होता कालचा. तर काही वेळेला असं बरं वाटतं की उशिरा उठणं, उशिरा तर मी मोस्टली उठते, बट असंच हे करत राहणं, पडून जायचं, वेळेवर लोळायचं, त्यानंतर आंघोळ क्या हां पूल ठीक आहे. तर बरं वाटतं असं की दिवसभर असं आळसामध्ये घालावं आणि एखाद दिवशी ठीक आहे रोज तसं व्हायला निघतं, मग कंटाळा यायला लागतो आपल्याला. मस्त होतं आणि हे ना माझं जे प्युरीफायर आहे त्याचं हे इकडे आहे, स्विच जो आहे तो इकडे आहे, ते पाणी ज्या वेळेला कमी होतं त्यावेळेला ते ऑन करावं लागतं, सो ते ऑन केलं मी. तर ना मला आता करायचं आहे, काय करायचं आहे, ॲक्च्युली मला मंदिरात पण जायचं आहे आणि मंदिरात तर मी संध्याकाळीच आहे ना, आता नाही जाणार कारण आता आवरायचं आहे थोडंफार. पिंकी येऊन गेली की सगळं स्वच्छ होऊन जातं, ती मोस्टली जे ठरलेलं नाही आहे ते पण करते, म्हणजे खिडक्या साफ करणं वगैरे या सगळ्या गोष्टी करून जाते ती. सो ती आली की सगळं ऑलमोस्ट घर व्यवस्थित लागतं आणि असं नाही की क्या तर असं नाही की काही गोष्टी ज्या ठरलेल्याच असतात त्या करते ती, जे पण काही खाली किराचे खेळणे असते काय असते ते सगळे उचलून ठेवते आणि छान व्यवस्थित करते. त्याची तारीफ करू मी. पिंकी पिंकी वा पिंकी तेरी तारीफ कर रही हूँ कि हाँ के सब अच्छे से रख के सब चली जाती है. कभी 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 तर मी झोपलेले असते, मैं हिंदी माझे सांगते म्हणजे तिला पण समजते कारण तिला मराठी समजत नाही. कभी कभी मैं सोती रहती हूँ, मैं उठ के सिर्फ दरवाजा खोल देती हूँ, वो अंदर आके सब अच्छे से करके जो भी बर्तन यहाँ पे है उसमें से सब निकाल के अच्छे से रख के अच्छे से करके जाती हूँ. तो अच्छी है पिंकी आपकी ना पिंकी. तो चल क्या आप रहे ना रहता की मैं हाँ वही म्हणजे ते खूप छान आहे की मी कधीही काही खूप वेळा असं होतं मी झोपलेले असते, मी जाऊन ओपन करते दरवाजा, मी घरी नसेल तरी पण येऊन वगैरे सुट्टी छान असते. तर चला मी आवरून घेते आता फटाफट आणि मला एक स्पेशल व्हिडिओ शूट करायचा आहे, तर तो कदाचित आय डोंट नो कधी येईल. जर आज आला म्हणजे मंडेला जर तो मी पब्लिश केला तर तुम्हाला आतावरून कळलं असतील कोणता स्पेशल व्हिडिओ होता ते, आणि जर नाही मी मंडेला पब्लिश केला तर कदाचित तुम्हाला नंतर सांगेल की कोणता व्हिडिओ. मला वाटलं आत्ता येतोय. सो जस्ट आम्ही एक म्हणजे मी आणि अभिषेकने एक व्हिडिओ शूट केला जो तुम्ही बघितला असेल हा ब्लॉग बघायच्या आधीच. आणि आईस्क्रीम कोण बाहेर ठेवतं यार, अभिषेकने इतका वेळ आईस्क्रीम बाहेर ठेवले ना. मला वितळलेली आईस्क्रीम आवडते पण मला ना आवडत नाही. मला साईड साईड कडक कडक आहे बघू, ती साईड तुला वितळलेली नाही आवडत ना. नाही पण ते छान आहे दिसतंय तसं. बरं सो मी सांगत होते जस्ट एक व्हिडिओ शूट करून झाला, जर तुम्ही बघितला असेल, बघितला नसेल तर नक्की बघा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, न विसरता लिंक देते, ना तर मी नेहमी असं बोलते आणि मी विसरून जाते. अच्छा आज जे आपण शूट केलं ते मी आज हे करते ना पब्लिश करते आणि हा जो शूट करते तो उद्या पब्लिश करते व्हिडिओ. सो उद्याच्या ब्लॉगमध्ये मी सांगते की तुम्ही कालचा ब्लॉग बघितला नसेल तर तो तुम्ही बघा, मी त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ओके सो मी जे हे आज घातलं आहे ना हा टॉप खूप सुंदर आहे, खूप ब्युटिफुल आहे. ॲक्च्युली इकडे मिरर आहे सो मी बघते, खूप छान वाटतो मला, आवडतो. बट आता मी थोडीशी जाड झाली आहे त्यामुळे मला व्यवस्थित बसत नाही. सो मी घरी काढला आहे हा टॉप. अभिषेक घालू शकते ना बाहेर, पण होतं काय माहिती आहे बाहेर मी घालू शकते टॉप सगळे, बट किराला घेऊन मी कम्फर्टेबल नाही असत कारण ते थोडंसं इकडून वर तिकडून वर जातं, मग मी कम्फर्टेबल असत नाही सो मी ते घालतच नाही. तर आता काही नाही, आता वाजत आहे 3. हां माहिती नाही दिसतंय की नाही तुम्हाला माझा हात अडवायला. 3 वाजतात आणि मी आता इकडे थांबते म्हणजे जस्ट मी नंतर बोलते तुमच्याशी कारण मला व्हिडिओचं एका एडिटिंग करायचं आहे. तर आता मी तुम्हाला थोड्या वेळासाठी काय थोड्या वेळासाठी मी थांबेन आणि देन आपण परत.
व्हेरी व्हेरी गुड इव्हिनिंग. संध्याकाळचे वाजत आहेत 6:30 आणि आता मी ठेवते आहे चहा. ॲक्च्युली मगाचपासून इच्छा झाली होती चहा प्यायची, बट थोडंसं कंट्रोल केलं कारण उपवासाच्या दिवशी जास्त चहा पिला ना तर जास्त ॲसिडिटी होती मला असं एक्सपिरियन्स. सो थोडंसं जाऊ दे भेट, त्यानंतर आपण चहा पिऊया. ॲक्च्युली एका हातात कॅमेरा पकडून एका हाताने सगळं करणं मला जमत नाही आहे, सो मी कॅमेरा ट्रायपॉडला लावते आणि मग चहा वगैरे ठेवते. व्हेरी व्हेरी गुड इव्हिनिंग. संध्याकाळचे वाजत आहेत 6:30 आणि आता मी ठेवते आहे चहा. ॲक्च्युली मगाचपासून इच्छा झाली होती चहा प्यायची, बट थोडंसं कंट्रोल केलं कारण उपवासाच्या दिवशी जास्त चहा पिला ना तर जास्त ॲसिडिटी होती मला असं एक्सपिरियन्स. सो थोडंसं जाऊ दे भेट, त्यानंतर आपण चहा पिऊया. ॲक्च्युली एका हातात कॅमेरा पकडून एका हाताने सगळं करणं मला जमत नाही आहे, सो मी कॅमेरा ट्रायपॉडला लावते आणि मग चहा वगैरे ठेवते. अभिषेक, अभिषेक चहा हवाय का? तो घरी भाजी आणून देतो, त्याला फोन केल्यानंतर ऑर्डर दिल्यानंतर आहे त्या रेटला तो. सर इतकं छान काम झालं ना, पावसात किराला घेऊन जावं लागत नाही काय नाही, आणि मग कसं व्हायचं अभिषेकसाठी मला वेट करायला लागायचं आणि माझे ना केस खूप गळतात, खूप जास्त केस गळतात. हे असं जस्ट केसातून हात फिरवला तर 2-3 केस आले. आय डोंट नो, दिसत नसेलच तुम्हाला, तर खूप गळतात माझे केस. तर ना तर तो भाजीवाला काय व्हायचं मला अभिषेकला घेऊन जावं लागायचं त्याच्या टाईमनुसार, आणि मग किराला आणि त्याला गाडीत बसावं लागायचं आणि मग मी जाऊन सगळं भाजी वगैरे घेऊन यायची. बट आता इतकं सुंदर झालेलं आहे की मस्त वाटतं आहे. आणि आता वातावरण खूप थंड झालं आहे माहिती नाही का, एकदम असं. कदाचित मी झोपेतून उठले आणि त्यामुळं मला थंड वाटत असेल, बट खूप थंड झालेलं आहे. अखेरा उठली आणि बेडवर कोणी नाही आहे. तिच्या पंजांमुळे एक गोष्ट झाली आहे की ती हल्ली की लगेच आवाज येतो आणि मग आम्ही तिकडे पळतो लगेच, कारण बेडवरून पडली येते एक दोन वेळा. सो ते थोडं टेन्शनच असतं, खूप केस करतात माझे. तर मी सांगत का होते, हां भाजीवाल्यावरून मला एक गोष्ट आठवली, तिथं अभिषेक सांगते. अभिषेक, अभिषेक अंडीवाला अंडी घेऊन येतो आहे ना, त्याला एकदा फोन कर, अंडी नाही येत. तर ना भाजीवाल्यासोबत अंडीवाला पण आम्ही शोधून ठेवला आहे, जो फोन केल्यानंतर घरी ट्रे आणून देतो. तर बरं असतं म्हणजे जेव्हा जर तुमच्याकडे बेबी असेल तर तुम्हाला माहिती असेल, आणि मला खूप जणींच्या कमेंट पण येतात ना माझं पण बेबी आहे इतकं त्रास देतं असं करतं तसं करतं. तर पर्याय नसतो आणि मग असेच छोटे मोठे पर्याय शोधावे लागतात जे आपण शोधतो. त्यामध्ये घाय येणार नाही. चला आज तर अंड्याची गरज नाही आहे, आज मंडे आहे, पण उद्यापासून अभिषेकला लागतील. नाहीच येणार तो आज, पण अभिषेकला जाऊन आणावं लागेल आता बाहेर. चला मी चहा पिऊन घेते. तशी
आणायला आपल्याला लागत नाही. बट होतं कसं, त्याचा फोन म्हणजे मी त्याला फोन करते जो डिलिव्हर करतो माझ्या त्याला, आणि मी त्याला फोनवर सांगावं लागतं. सो फटाफट आठवत नाही त्यावेळेला, सो मी त्याला लिहून ठेवते आणि मग आठवत तसं सांगते. बाजारात गेल्यानंतर आठवत तसं लिहून ठेवते आणि मग सांगते उलटं बोलते. मी बाजारात गेल्यानंतर आपण समोर बघून भरपूर घेऊ शकतो, बट तसं फोनवर फटाफट तो गडबड करत असतो, सांगा सांगा जाता आणि आठवत नाही. सो मी लिहून ठेवते, आता लिहून ठेवेन जसं आठवत तसं आणि मग उद्या त्याला सांगेन. चहा फेवरेट ड्रिंक जर कोणी विचारलं ना, तर चहाशिवाय माझं दुसरं कोणतं असू शकत नाही. म्हणजे चहा मे चाय मे जो बात आहे वो किसी और में नहीं. असं म्हणजे मला पटते चाय मे जो बात आहे वो किसी और में नहीं. आणि ना हा जो कप आहे ना इकडून असं तुटला आहे, आय डोंट नो तुम्हाला दिसते की नाही. आणि हे जर मम्मीनं बघितलं तर मम्मी मला खूप ओरडणार आहे, कारण मम्मीला तुटलेल्या फुटलेल्या कपामधून चहा पिण्याला बिलकुल आवडत नाही. थोडंसं ती तुटला असेल कप तर ती टाकून देते, बट मी हा यूज करते कारण हे जसं इकडे इकडे जसं सेम आहे ना तसंच खाली होतं, आणि ते असं पकडायला अनकम्फर्टेबल व्हायचं. सो पकडलं जायचं नाही व्यवस्थित, गोट्यामध्ये बसायचं असतं. बट आता तुटल्यामुळे खूप छान बसते गोट्यामध्ये आणि व्यवस्थित कम्फर्टेबली मी पकडू शकते आणि चहा पिऊ शकते. सो मी ठेवला हा कप आणि मी यांनी चहा पिते. मम्मी जर हा ब्लॉग बघत असेल तर सो हे बघ, हे बघ इथे मी शूट करते. इकडे मी बनवलेलं आहे गोड काहीतरी म्हणून शिरा, देन इकडे आहे भेंडीची भाजी, देन इकडे आहे डाळीची आमटी, यामध्ये आहे चपाती, यामध्ये आहे भात. जस्ट मला आता पापड भाजायचे. हाय एव्हरीवन, हाय हाय कर कर हाय एव्हरीवन नाही. सो गाईज, मला वाटते आजच्या पूर्ण ब्लॉगमध्ये मी अकिरावर दाखवलेलं नाही आहे. दाखवलं बघू मी तुला, नाही ना? ओके, तर मी आजच्या पूर्ण ब्लॉगमध्ये अकिराला दाखवलं नाही आणि मग तुमचे मला कमेंट्स यायला सुरुवात होतात अकिराला दाखव अकिराला दाखव. सो मी आता अकिराला घेऊन आली इकडे आणि माझं सगळं झालेलं आहे आवरून, जेवण बनवून झालेलं आहे, तर उपवास सोडायचा आहे. तर काय काय जेवण बनवलं आहे मी ते बघितलं तुम्ही आत्ता, आणि आता मला फक्त देवाला नैवेद्य दाखवायचं आणि मी उपवास सोडायला बसणार आहे. सो चला मी देवाला पटकन नैवेद्य दाखवते आणि उपवास सोडते, कारण खूप भूक लागली. इकडे अकिरा व्हिडिओ कॉलवर बोलते आहे माझ्या मम्मीशी आणि आता तिला मला झोपवायचं आहे. सो आता रात्रीचे 11:15 वाजलेत आणि आता ब्लॉगचा एंड करण्यासाठी फक्त आली आहे, बाकी काही नाही. सो मी आता ब्लॉगचा एंड करते, तुम्हाला टाटा बाय बोलते आणि चला पुन्हा भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, गुड नाईट.